नमस्कार, मी मयूरमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। जव्हार येथील दिव्यांग विद्यार्थ्याने चित्रकला स्पर्धेत यश मिळवित पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, त्यामुळे अभिषेक याचा शाळेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पालघर तालुक्यातील जव्हार येथील केव्ही हायस्कूल मधील 8वीत शिकणारा दिव्यांग विद्यार्थी अभिषेक गायकवाड याने पालघर जिल्ह्यातून वेगवेगळ्या गटात कोविड या विषयावर झालेल्या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। अभिषेक याचे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी भागवत यांच्याकडून सुद्धा अभिनंदन करण्यात आले, तर अभिषेक याचे शाळेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अभिषेकला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड आहे, त्याने विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे। कोरोना काळात सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना शाळा विद्यालय देखील बंदच होते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण परीक्षा घेण्यात येत होते। तर पालघर जिल्ह्यात झालेल्या कोविड या विषयावर ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत अभिषेकने प्रथम क्रमांक पटकावलाय, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या मार्फत शुभेच्छा देण्यात आल्या। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।